आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 4 दिवसापूर्वी घोषित झाली आणि 19 तारखेला असणाऱ्या रक्षाबंधनच्या 1 दिवस आधी राज्यभरातल्या 25 करोड महिलांच्या खात्यावर 3000 रुपये देण्याची जी घोषणा, जो शब्द दिला होता महायुतीच्या सरकारनं, तो शब्द पूर्ण केलेला आहे. आणि त्याचाच एक जल्लोष साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. साधारण 1 लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनानं केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनीसुद्धा मोठी ताकद या महिला एकत्रित आणण्यासाठी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि फडणवीस साहेब यांचा आभार व्यक्त करण्यासाठी हा मोठा नियोजनाचा भाग, त्याची बैठक आता झालेली आहे. या मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहतील, त्यांचं आम्ही सर्व जिल्ह्याच्या वतीनं, महिलांच्या वतीनं त्यांचे आभारी व्यक्त करणार आहोत. ढोल ताशाच्या, महिलांच्या ढोल ताशामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे. महिलांचं लेझिम पथक त्या ठिकाणी येणार आहे. महिला हजारोंच्या संख्येनं राख्या बांधणार आहेत. महिला मोठ्या संख्येनं औक्षण करणार आहेत. आणि अनेक वर्षानंतर पहिल्यांदा असा निर्णय महिलांच्या बाबतीत घेतल्यामुळं हा जो उत्साह आहे तो उद्या आपल्याला 22 तारखेला तपोवन मैदानावरती पाहायला मिळेल.